राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यांसाठी मुंबई पुणे हा मार्ग रोखण्यात आला आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्ग राष्ट्रवादी काँग्रेस युवा संघटनेने रोखून धरलाय. वाढती बेरोजगारी, महापरीक्षा पोर्टल रद्द करा या मागण्यांसाठी कार्यकर्ते आक्रमक झाले होते. उर्से टोलनाक्यावर तब्बल अर्धा तास हा मार्ग रोखण्यात आलाय. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलंय आणि त्यानंतर मार्ग सुरू करण्यात आलाय. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं एक्सप्रेस हायवेवरती येणार अशा प्रकारचं त्यांचं आंदोलन होतं, आक्रोश आंदोलन. त्या दृष्टिकोनातून ते रोडवर आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून आपण एक 5 ते 10 मिनिटांसाठी ट्रॅफिक बंद ठेवली होती, वळली होती. परंतु ते रस्त्यावर येताच आपण साधारणपणे 100 ते 150 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. पुढील कायदेशीर कारवाई करत आता परिस्थिती शांत आहे, वाहतूक पूर्ववत आहे.